नमस्कार, मी नीता, नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सगळ्यांच्याच आवडीची पण मोस्ट ऑफ माझ्याच आवडीची मँगो आईस्क्रीम मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। कारण आईस्क्रीमच्या फ्लेवर मध्ये मला मँगो आईस्क्रीम खूप जास्त आवडते। आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये आईस्क्रीम खातो अगदी तशीच आणि त्याच चवीची आईस्क्रीम मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। तर चला आजच्या मँगो आईस्क्रीमच्या रेसिपीला आता सुरुवात करूया। सर्वात आधी इथे आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी आईस्क्रीमचा मिल्क मिक्सर बनवायचा आहे। तर त्यासाठी इथे मी 1 कप म्हणजे 250 ml म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी न तापवलेलं म्हणजे कच्चं घेतलेलं आहे। तर आता या दुधामध्ये मी 1/4 कप म्हणजे 1/4 कप पिठी साखर टाकलेली आहे आणि त्याच मापामध्ये 1/4 कप मिल्क पावडर टाकलेली आहे आणि हा 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे। तर आता या सर्व पावडर्स एका स्पॅचुलाने किंवा विस्करने या दुधामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि या सर्व पावडर दुधामध्ये चांगल्या मिक्स झाल्या की नंतर आपल्याला हा पॅन एका गॅसवर ठेवायचा आहे। तर हे मिल्क मिक्सर शिजवण्यासाठी इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून हे मिल्क मिक्सर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण शिजत असताना एका स्पॅचुलाने किंवा विस्करने न थांबता याला ढवळत राहायचं आहे। कारण या मिश्रणामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लोअरच्या लगेच गाठी होतात किंवा कॉर्नफ्लोअर खाली बसून तो करपूही शकतो। म्हणून हे मिल्क मिक्सर शिजत असताना स्पॅचुलाने किंवा विस्करने याला सतत ढवळत राहायचं आहे। हे मिल्क मिक्सर शिजायला अगदी 3 ते 4 मिनिटंच लागतात। जेव्हा या मिश्रणाला अशी उकळी आली की अगदीच 1/2 मिनिट शिजून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण आता चांगलं घट्ट सुद्धा झालेलं आहे। तर हे मिश्रण गॅसवरून उतरल्यानंतर सुद्धा याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि या मिश्रणाला रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे। तर हे मिश्रण एकीकडे थंड होते तोपर्यंत आपण मँगोची प्युरी करून घेऊया। तर इथे मी हापूस आंब्याचे 1 वाटी बारीक बारीक तुकडे घेतलेले आहेत आणि हे आंब्याचे तुकडे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे मी हे थोडे पीसेस आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी ठेवलेले आहेत। तर हे आंब्याचे पीसेस अगदी 2 मिनिटांसाठी मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे याची अगदी फाईन अशी प्युरी करायची आहे। तर इथे आपली आता मँगोची प्युरी सुद्धा रेडी झालेली आहे। तर ही आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी 1/4 कप इतकी व्हिपक्रीम घेतलेली आहे। इथे आपल्याला व्हिपक्रीम घेताना ती एकदम हार्ड न घेता थोडी मेल्ट करून घ्यायची आहे आणि ही क्रीम आपल्याला थोडी सॉफ्ट अशी बीट करून घ्यायची आहे। म्हणजेच आपण जी केकसाठी क्रीम थोडी घट्ट करतो त्यापेक्षा थोडी पातळ क्रीम आपल्याला इथे बीट करायची आहे। तर पहा अशा प्रकारे इथे माझी ही क्रीम आता बीट करून झालेली आहे। तर ही क्रीम चांगली बीट झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये 1/4 कप कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आणि जो आपण मिल्क मिक्सर रेडी करून ठेवला होता तो चांगला थंड करून नंतर त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। जर या मिल्क मिक्सर मध्ये थोड्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या तुम्ही स्ट्रेनरने चाळून घेऊ शकता। तर आता हे आईस्क्रीमचं सर्व मिश्रण बीटरच्या स्लो बटनवर बीट करायचे आहे आणि हे मिश्रण खूप जास्त वेळ सुद्धा बीट करायचं नाही तर अगदी 1/2 मिनिटासाठीच बीट करून घ्यायचं आहे। तर हा आईस्क्रीमचा मेन बेस आता तयार झालेला आहे। तर आज मी ती मँगो आईस्क्रीम करणार आहे म्हणून मी इथे मँगो प्युरी टाकलेली आहे। तर ही मँगो प्युरी या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा बीटरने याला बीट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे दुसरे कुठले फ्रूट आवडत असतील तर तुम्ही ते फ्रूट घेऊन सेम पद्धतीने ही आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता किंवा जर तुम्हाला इथे मिक्स फ्रूट आईस्क्रीम बनवायची असेल तुम्ही तशीही बनवू शकता। तर इथे जे मी थोडे मँगोचे पीसेस काढून ठेवले होते ते सुद्धा मी या मिश्रणामध्ये ऍड केलेले आहे। तर इथे मला थोडा डार्क कलर हवा होता म्हणून मी याच्यामध्ये थोडासा येलो कलर ऍड केलेला आहे। पण जर तुम्हाला इथे कलर वगैरे ऍड करायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता। तर इथेही आपली आता मँगो आईस्क्रीमचा बेस रेडी झालेला आहे। तर आता ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी एका डब्यामध्ये किंवा 8-8 कंटेनरमध्ये ती काढून घ्यायची आहे। तर इथे मी आणखीन एक आंबा कटिंग करून अशा प्रकारे आईस्क्रीममध्ये मिक्स केलेले आहे। कारण आईस्क्रीम खाताना असे मँगोचे तुकडे तोंडात आले तर ती आईस्क्रीम खूप जास्त टेस्टी लागते। तर हे मँगोचे पीसेस अशा प्रकारे या आईस्क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदीच हलक्या हाताने याला टॅप करून घ्यायचं आहे। तर आता या कंटेनरचं झाकण लावून ही आईस्क्रीम आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायची आहे किंवा ही आईस्क्रीम तुम्ही रात्रभर सुद्धा सेट करू शकता। तर इथे आईस्क्रीमचा बेस थोडा शिल्लक होता म्हणून मी अशा प्रकारे पेपर ग्लासमध्ये तो काढून घेतलेला आहे। तुम्ही इथे छोटे छोटे स्टीलचे ग्लास सुद्धा यूज करू शकता। तर ही आईस्क्रीम या सर्व ग्लासेसमध्ये काढून घेतलेली आहे आणि हे ग्लासेस पॅक करण्यासाठी इथे मी फॉइल पेपरने याला कव्हर केलेला आहे आणि इथे माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक सुद्धा होते ते सुद्धा मी या ग्लासवर लावून घेतलेले आहेत। तर आता हे सुद्धा आईस्क्रीम मी फ्रीजरमध्ये सेट करून ठेवणार आहे। तर आता 7 ते 8 तासानंतर ही आईस्क्रीम आता चांगली रेडी झालेली आहे। तर इथे मी एका स्कूपरने ही आईस्क्रीम आता याच्यातून काढून घेत आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशीच्या तशीच आईस्क्रीम इथे रेडी झालेली आहे
आणि टेस्टला तर म्हणा तर आईस्क्रीम पार्लरपेक्षा घरची आईस्क्रीम खूप जास्त टेस्टी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा घरची आईस्क्रीम बनवतो तर ती अगदी स्वच्छतेने आणि चांगले प्रोडक्ट वापरून बनवतो, त्यामुळे ते आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी अगदी चांगलीच असते. तर इथे माझ्याकडे आईस्क्रीमचे कोनसुद्धा आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी आईस्क्रीम आता भरून घेते. तर हे आईस्क्रीमचे कोन खूपच कमी दरामध्ये कुठल्याही आईस्क्रीमवाल्याकडे तुम्हाला मिळून जातील. आणि अशी आईस्क्रीम कोनमध्ये भरलेली आईस्क्रीम पाहून तर आपली मुलं तर खुशच होऊन जातील. तर आता चला, माझी तर आईस्क्रीम आता रेडी झालेली आहे आणि मी माझ्या मुलींना खायला सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये अशी टेस्टी आणि फ्लेवरफुल आईस्क्रीम नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना खाऊ देऊन त्यांना खुश करा. तर आजची ही माझी मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आईस्क्रीमच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.